काय मग शालिनी करून सवरून सगळं नाम निराळ का? ए मी नामा निराळी झालीये म्हणून तू घरात आहेस, नाहीतर तुला बी कवाच गाशा गुंडाळून बाहेर पडावं लागलं असतं. तर माझ्या भावड्याला जावं लागलं की गाशा गुंडाळून? अहो पोलिसाचं दंडू का माग लागलं त्याच्या? काय नाही म्हणार ग त्याला. जाऊ बाई मला म्हणायचंय एवढं सगळं करून काय पदरत पडलो आपल्या? नाही ती मिसेस कोल्हापूरत झालीच आणि आता काय मॅडमची मंगळागौर होणार आहे आणि त्यात आपल्याला राबावं लागणार आहे. मी राबत नसती, मी राबवत असती. जाऊ बाई बस करा तुमच्या तोंडाच्या वाफा. नाही असं बोलता जस काय सगळं तुम्हीच करणार आहे आणि जेव्हा करायची येळ येते तेव्हा काय देवकी देवकीचा भावड्या आमच्याशिवाय पान हालत नाही तुमचं असं. मग सारखं सारखं या खोलीमध्ये येऊन कोण बोंबलत असतय? जाऊबाई काहीतरी करा की जाऊबाई काहीतरी करा की मग जाऊबाई आता काहीतरी करा की नाही मिसेस कोल्हापूरचं मुकुट तर हातून गेलाच आहे. आता काय त्या मंगळागौरीमुळे मॅडम परत फॉर्मात येणार? काय करणार, माई साहेबांनीच डिसिजन घेतलंय म्हणल्यावर ते आपण काय बोलू शकतो वय. अरे देवा तुम्ही कवापासून ऐकायला लागला त्यांचं, घाबरायला का काय त्यांना? तू नाही घाबरत, माझ्यापेक्षा तर तू जास्त घाबरती. अगं सून आहोत आपण या घरातल्या, काय बी करायचं असेल तरी लिमिटेशन येतात. आता काय लिमिटेशन मध्येच राहायचंय म्हणल्यावर आपल्याला त्या मोलकरणीच्या मंगळागौरीत मोलकरीन बनून राबावं लागणार आणि फुगड्या बी घालावं लागणार तिच्या सोबत. अग जरा थांब की झाल्या का अजून मंगळागौर? त्या मंगळागौरीमध्ये कोण नाचणार, कोण राबणार, कोण फुगड्या घालणार आणि कोण काय करणार हे सगळं विशालीने ठरवणार. मिसेस कोल्हापूरहून तिने नागिनीच्या खाण्यावर पाय ठेवलाय, मग नागिन डासणारच की. आता बघूया. दाजी फोन करताय? हो काय जयदीपराव दिस नाही वय फोनच करायलोय की. आपण कोणाला करताय ते कुठे दिसतंय म्हणून विचारलं. हे बाकी बरोबर आहे. अहो आम्ही कोणाला करणार, एक पत्नी एक वचनी, बायकोलाच करतोय फोन. कट का करायले? कामात असेल. हो मग तसं फोन उचलून सांगायचं की कामात आहे म्हणून. अहो जावा की लवकर टळा की मांजराव आणि आडवे येतात प्रत्येक कामात माझ्या. परत रुसली बिसली नाही ना? का परत तिच्याशी भांडून वगैरे नाही ना आलात? अहो नाही नाही सध्या वातावरण एकदम प्रेम आहे बघा, आपल्या गावराबाई जिंकले आहेत ना. बघतो परत एकदा. परत कट केलं? आजी काळजी करू नका, तुम्हीच म्हणालात ना तिचं काहीतरी काम आहे म्हणून, काम झालं की कॉल बॅक करेल तुम्हाला. तेच तर ओ जयदीपराव, तिचं हे जे काय बी काम असेल ना तोच प्रॉब्लेम आहे बघा. म्हणजे ती काम करायला जाते आणि तेच काम वाढवून ठेवते हो, म्हणून टेन्शन येते. आपल्याला पण आज खूप काम आहेत, निघूया. चला चला गाडी काढा. दाजी गाडी कशाला? बाईक आहे ना, आज बाईक ने जाऊ. काय सांगायलाय, रोज एसीची हवा खाणार तुम्ही, आज निसर्गाची हवा खायला कशी काय तयार झालं कळेल. बसा. चालतंय. काय गौराबाई पुण्याची तरी मंगळागौर आहे म्हणा. अम्मा ग मला कधी एकदा पुढला मंगळवार येतोय ना असं झालंय. येईल येईल आगा दिवस असे भुरकून उडून जात असतात बघा. पण गौरी काय म्हण ही मंगळागौर तुझा आणि जयदीपचा संसार नीट करेल बघ. हा कुणाच्या तरी मंगळागौरीचा गाड घातलेला दिसतोय. अहो माईनीच सांगितलंय तस, पुढल्या मंगळवारी मंगळागौर आहे गौरीची. मज्जा आहे कुणाची तरी. काय तुम्ही ताई अगो बाई किती लाजायले ही बघ तरी अम्मा.
बर का ताई माई समद सागर संगीत धुमधडाक्यात करणारे मंगळा गौर भाग्याची ते आमची गौरी वय अम्मा वय जरा चहा टाक की माझ्या करता असं म्हणताय बर ताई बस की वय वय अग तुम्ही बस के गौरी लई हेवा वाटतो बघ मला तुझा मोठं नशीब काढलंच बघ नाही तर मी या मालातून उठून कुठं खोरड्यात जाऊन पडले बघ अगं घरी कुणी पाहुणं आलं ना तर धड बसायला जागा बी नसती पण आमचा नारायण आपल्या दारिद्र्यातच खुश आहे ताई असं काय बोलायलंय शेखरदादा मनानं किती श्रीमंत आहेत ह्या मनाच्या श्रीमंतीनं पोट भरतं का सांग मला गौरी आमचा नवरा म्हणजे ना स्वतः काही करायचं नाही आणि मी काही करू लागलं तर मला करू बी द्यायचं नाही पण माझा भाऊ बघ तुझ्या पाठीशी कसा उभा असतो खंबीरपणे तुला सपोर्ट करतो या नाही तुझा भाऊ बी माझ्या पाठीमाग उभा आहे पण फकस्त पाय ओढाया तय असं काय नाही तुम्ही शेखर दादांना विश्वासात घ्या मग ते बी तुम्हाला सपोर्टच करतील कसं आहे ना गौरी एकदा कानफट्या म्हणून नाव पडलं ना की कोणी विश्वास नाही ठेवत तुमच्या आमचे हे म्हणजे सद्गुणाचा पुतळा आणि जे काही दुर्गुण आहेत ना ते माझ्यातच ठासून भरलेत असंच वाटतं समजा सोन्याचा चमचा घेऊन या घरात जन्माला आले पण तुला नाही माहीत गौरी इतकी वर्ष हा फाटका संसार कसा रेटतीये मी ते आता माझा धागा बी संपायला आला ग ठिबळं लावून लावून म्हणून मी आता ठरवलंय की मी माझ्या पायावर उभी राहणार आणि पैसे जमवणार तशी एक संधी बी आली आहे हे बघ हे काय उद्या जर का माझी लेख मला म्हणली आई पुढच्या शिक्षणासाठी मला फॉरेनला जायचं किंवा एखादा महागडा कोर्स करायचा आहे तर आमची ऐपत नाही ग म्हणजे तुझ्या शेखर दादांची म्हणून मग मी ठरवलं की आपण काम करायचं आणि पैसे जमवायचे तसं काम बी चालून आले या पण त्यासाठी एक गॅरंटर पाहिजे म्हणून मला तुझी मदत पाहिजे पण मी काय करणार या कागदार तेवढी जयाची सही घेऊन देशील का मला अहो तुम्ही जरा आधी आला असताना तर जयदीपची गाठ पडली असती बघा आणि तुम्हीच सही घेतली असती त्याची माझा नवरा असते ना तुझ्या नवऱ्याच्या मागे सतत नंदीबैलासारखा त्यानं जयाला सही करू दिली नसतीच शिवाय कागद बी फाडून टाकला असता गौरी अगं माझा नवराच माझा वैरी येऊन बसलाय बघ फकस्त माझा नाही स्वतःच्या लेकीचा बी अहो काय बोलायला येत आहे तुम्ही खरं तेच बोलायली गौरी कुणी नाही ग माझ्या पाठीशी एकटी पडली आहे मी तू तरी मदत करशील ना मला हा देशील ना सही आणून याच्यावर हा सांग ना घेशील का जयाची सही याच्यावर दाजी आपण बिहाइंड शेड्यूल चाललोय आतापर्यंत नवीन प्लांटचं काम पूर्ण व्हायला हवं होतं व्हायलाच हवं होतं पण ह्या आपल्या घरच्या भानगडीमुळे रखडलंय हो नाहीतर इतक्यात नवीन प्रोडक्शन सुरू व्हायला हवं होतं अहो पण आता सगळ्या गोष्टी सॉल्व्ह झाल्या आहेत ना आता होतंय की सुरू काय करावं हिचं कोणाचं अहो तुमच्या बहिणाबाई आमचं बिराड फोन उचलं ना आता मेसेजला रिप्लाय बी कर ना दाजी उगाच टेन्शन घेताय तुम्ही कामात बिझी असेल ती फ्री झाली की कॉल बॅक करेल तुम्हाला एवढी कशात बिझी आहे चला तुम्हाला पण बिझी करतो म्हणजे तुमच्या डोक्यातून हा विषय जाईल कुठं चाललोय आपण जांभूळवाडीला प्लांटचं काम बघून येऊया अच्छा म्हणून बाईक काढायला लावली होय फोर व्हीलर जात नाही ना तिकडे आलं की लक्षात एवढे उपकार कर ग गौरी माझ्यावर तूच ह्यावर सही मिळवून देऊ शकते बघ जयाची पण त्याच्या नकळत कसं करणार मी हे अगं
त्याच्या त्या बाकीच्या फायली आहेत की नाही कामाच्या, त्याच्यात हा कागद ठेवून द्यायचा, म्हणजे बाकीच्यांबरोबर ह्याच्यावर बी सही करेल तो. पण तो सगळं वाचल्याशिवाय कशावर बी सही करत नाही. मग जेव्हा तू लय गडबडीत असेल ना, वाचायचा येळच नसेल, तेव्हा हा कागद पुढे सरकवायचा बघ. पण ताई असं केलं तर त्याला फसवल्यासारखं नाही होणार का? म्हणजे मी काहीतरी चुकीचं वागते असं वाटतंय तुला? यांना कळायला नको म्हणून मी तुझ्याकडे आलते. पण जाऊ दे, माझ्याच मेलीचं नशीब फुटकं आहे, कुणी बी माझ्या पाठीशी उभं राहत नाही. माझी वाट लागलीच आहे, आता माझ्या मुलीच्या भविष्याची बी वाट लागल. तिची हुशारी, तिचं टॅलेंट, समद मातीमूल होणार. औद त्याला मी तरी काय करणार? त्या मुलीला जन्माला घालून चूकच केली मी. काय बोलताय ताई? अगं खरं तेच बोलायली आहे. इथं स्वतःला सांभाळायची ऐपत नाही आणि आणखीन एक जीव पदरात पाडून घेतलाय. लेकीसाठी कधी बी काय बी करायचं म्हणलं ना तर कोणी मदतच करत नाही. अगं गौरी, मी काही इस्टेट मागून घेते का जयाची? हां का कोऱ्या चेकवर सही मागते मी त्याची? अगं साधा फॉर्म आहे ग हा, त्यावर गॅरंटर म्हणून सही पाहिजे फक्त. एवढं बी तू तुझ्या भाचीसाठी करू शकत नाहीस, मग कसली मामी ग? जाऊ दे, जाते मी. ताई थांबा, द्या तो फोन, मी बघते काय करता येईल ते. खरंच गौरी? खरंच. मला माहित होतं गौरी, या घरात माझं काळीज ओळखणारं कोणी असेल ना तर ती तूच आहेस. लई उपकार झाले गौरी तुझे माझ्या, मी कधीच विसरू नाही शकणार तुझे हे उपकार. त्यासाठी मी तुझ्या पाया पडते बघ. ताई काय करताय? उठा बघू. अरे देवा, हे काय चाललंय इथं? हे तो उरफाटच बघायलंय मी. वंस, तुम्ही गौरीच्या पाया पडालाय? हे काय बी काय बोलायलीस ग? खुळी आहेस का ग तू? हे बघ, ही पिन शोधत होते मी खाली, असं हात जोडून मी कशी बी शोधीन पिन? तुला काय करायचं नसते चौकशा? जा चल शोध. अरे जे करशील ना ते लई हुशारी न कर. मला सही भेटलीच पाहिजे बघ, कुणाला बी कळू देऊ नको. यांना कळलं ना तर काय उपयोग होणार नाही बघ, माझी शपथ आहे तुला. मी नाही सांगणार कुणाला, पण रेणुका ताई. ऑल द बेस्ट, येते मी. जाऊ बाई, जाऊ बाई, जाऊ बाई, जाऊ बाई, जाऊ बाई. आओ इथे. कशा पाय एवढी बॉम्ब लायली? एक मिनिट, पाया पडा माझ्या. अहो पाया पडा माझ्या आधी. डोकं फिरलं का? डोक्यावर पडली तू? अहो माझ्या डोक्याचं जाऊ द्या हो. हे तुमचं सुपीक डोसकं माझ्या चरणावर ठेवा. आज मोठ्यांनी लहानांच्या पाया पडायचा दिवस आहे. हे कोणता फालतू दिवस शोधून काढलास तू? नाही शोधला नाही, बघितला, चमत्कार बघितला मी. दादासाहेबांनी माईसाहेबांच्या पाया पडलं वय? त्याच्यापेक्षा बी आकृत पाहिलंय. रेणुका वंसांना गौरीच्या पाया पडताना पाहिलंय. काय सांगायलीस? तेच सांगायले. एकरच स्ट्रेंज आहे, विचारलं नाहीस वय? विचारलं ना तर मला म्हणल्या पिन पडली होती ते शोधायली मी. मग खरंच पिन पडली असेल, तुला असं वाटलं असेल त्या पाया पडतायत म्हणून. जाऊ बाई, पिन शोधाय कोण हात जोडत असतंय वय? मला तर वाटायले ना वंसांचं काहीतरी काम असणार आहे गौरीकडं. गौरीच्या हातात मी एक कागद पाहिला आणि मला डाऊट आहे वंसांनीच तो कागद गौरीला दिलेला असणार. सकाय भारी आहे ग तुझं काम. हा नेमक्या वेळी मोक्याच्या ठिकाणी पोहोचली तू तर. डोक्यात सेन्सर बसवलंय का काय? नाही बसवलं नाही, सेन्सर तयार झालाय ते सिरियली बघून बघून. आणि मी सारखी घरात फिरत असते ना, ही बातमी मला कळली आणि मला वाटलं तुम्हाला येऊन पटकन सांगावं.
जाऊबाई काहीतरी नवीन घडणार आहे घरात. नाही सांगायला आलीस ते बरं केलंस, पण जो डोक्यामध्ये तयार झालेला सेन्सर आहे ना तो जरा शार्प करत राहायचा मधी मधी. हा धार लावायची त्याला बुरशी पडू द्यायची नाही. आणि ऐक त्या कागदामध्ये काय गुपित आहे ते आपल्याला शोधून काढायचंय. एवढे उपकार कर ग गौरी माझ्यावर, तूच यावर सही मिळवून देऊ शकते बघ जयाची. रेणू अरे कुठे गेली गौरी? रेणू का हलती ना वय माई? मग कुठं आहे ती? अम्मा म्हणले चहा पाहिजे तिला म्हणून मीच घेऊन आले. त्या आताच घरी गेल्या. काय पोरगी आहे ही, अशी कशी गेली ना भेटतच? तुझ्याकडे काही काम होत का तिच? सहज भेटायला आल्या होत्या म्हणल्या. सहज? आणि फक्त तुलाच भेटून गेली? ही कधी काय करल काय सांगता यायचं नाही. बर यो चा आता तू पी. नाही माई मला ना ग. अग मग काय करू या चहाच? स्वतःच्या हाताने केलाय मी. लेकीसाठीच आणलाय नव, त्या लेकीने नाही घेतला. आता तू घे. माझ भाग्यच म्हणायचं, तुमच्या हातचा चहा मिळतोय. बर बर. पण माई तुम्ही फराळ केला का नाही अजून? अगं नाही ग, आता जाईन शंकराच्या देवळात आणि मग आल्यावर कर. तू आरामात चहा घे. क्या बात है, बेबी तो आज बड़ी खुश लग रही है. ओ मोहिम फत्ते झाली की काय? वय वय नाही म्हणजे अर्धीच झाली आहे. गौरीला कागद दिलाय आणि सही भी करायला सांगितली आहे आणि कुणाला भी सांगायचं नाही अशी शपथ भी घातली आहे बघा. व्हेरी गुड. पण हे सगळं तू कुठून शिकलीस? काय का अहो तुम्हीच नाही का शिकवलं? इमोशनल ब्लॅकमेल तेच केलं की. लवकरात लवकर आपल्याला त्या पेपरवर सह्या घेतल्या पाहिजे. नाही तो बेबी तुम्हारी तो सुट्टी. अहो नको नको असं नका म्हणू. तुम्ही फकत की नाही बेबी बेबी असं म्हणत राहा, मग मी समजा करते बघा. ओके बेबी चलो कम इनसाइड. काय खुळी आहेस का गौरी तू बी? कशालाही नसतं झंझट घेतलंस गळ्यात. नाही नाही असं कस, माझ्या भाचीच्या भविष्याचा प्रश्न आहे. काय लिहिलं याच्यावर ते बी काही कळना. काय झालं एवढी का दचकलीस? काय झालंय? रेणुका ताई आल्या होत्या, त्यांना एका फॉर्म वर तुझी सही पाहिजे होती. हा तो फॉर्म आहे, हितच सही कर. दाखवू नकोस मला, मी नाही करणार. पण का? गौरी शेखर दाजींनी स्ट्रिक्टली सांगितलंय मला रेणुका ताईच्या कुठल्याही भानगडीत पडायचं नाही. पण त्यात चांगल्यासाठीच करायलेत ना हे. हे बघ गौरी, जोपर्यंत शेखर दाजी मला सांगत नाहीत ना तोपर्यंत रेणुका ताईला माझ्याकडून कसली मदत मिळणार नाही. जयदीप तू साधी सही करणार नाहीस वय? साधी? गौरी कंपनीचा मॅनेजिंग डिरेक्टर आहे मी, माझ्या सहीला खूप व्हॅल्यू आहे. मी नाही करणार. हे बघ रेणुका त्यांचाच फोन आहे. हॅलो. हा ताई बोला की. आला का जया? नाही आला अजून. तुम्ही ना मला मोठ्या धर्मसंकटात टाकलंय. तुम्ही मला शपथ घातलेली मागं घ्या की कुणाला काही सांगायचं नाही. अगं जमल तुला जमल.
अगं माझ्या लेकीसाठी करायलीस तू हे हा आणि अंबाबाई आहेस की तुझ्या पाठीशी ती तुझा संसार सुखाचा करेल बघ आणि माझे बी आशीर्वाद आहेच की जमल जमल तुला गौरी तू काही काळजी करू नको नक्की जमणार बघ हा ताई ऐक ताई आम्ही तुमची आणि तुमच्या परिवाराच्या मनोरंजनाची जबाबदारी घेतली आहे त्यासाठी तुम्ही घर बसल्या पाहत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका.